नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. अक्षता सोहळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण. खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी पंतप्रधान कार्यालयात भेट घेत गड्डा यात्रेचे दिले निमंत्रण. थकबाकीपोटी महापालिकेची बेधडक कारवाई. 8 कोटींच्या थकबाकीपोटी रेल्वे प्रशासनाच्या मिळकतीवर कारवाई. विविध ठिकाणी 5 गाळे एका कार्यालयास ठोकले सील. उत्तर कसब्यातील 9 नळ कनेक्शन तोडले. राष्ट्रवादी सोडून गेलेल्या महागद्दारांना त्यांची जागा दाखवणार. आगामी निवडणुकांसाठी युवकांनी बूथ यंत्रणा सक्षम करावी. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आढावा बैठकीत दिल्या सूचना. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्ट्यांवर छापे. शहर जिल्ह्यात 9 गुन्ह्यात 5.25 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या अक्षता सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. जानेवारी महिन्यात असलेल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वर गड्डा यात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर यावेत. तसेच या दौऱ्यात कुंभारी येथील रेनगर घरकुलांचे वाटप कार्यक्रम करण्याचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्याची माहिती खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली. संसदीय अधिवेशन काळात पंतप्रधान कार्यालयात खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याबाबत भेट घेतली. याप्रसंगी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीनही राज्यात भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रेशमी शाल देऊन सत्कार केला. पंतप्रधानांचा कुंभारी येथील महत्वाकांक्षी प्रकल्प रेनगर घरकुलच्या वाटपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा अजून निश्चित झालेला नाही. या अनुषंगाने खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी 14 जानेवारी रोजी सोलापूर दौरा निश्चित करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सन 2019 दरम्यान 9 जानेवारीस आले होते, परंतु आता 14 जानेवारीला येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. हा दौरा म्हणजे सोलापूरच्या विकासासाठी सुवर्णसंधी असून या दिवशी त्यांनी शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सिद्धरामेश्वर अक्षता सोहळ्यास उपस्थित राहण्याची आग्रही विनंती केली. याप्रसंगी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांचे चरित्रग्रंथ, संपूर्ण मंदिराचा फोटो बाराबंदी देऊन सत्कार केला. त्यास पंतप्रधानांनी अत्यंत आस्थेने व उत्सुकतेने सत्काराचे स्वागत केले. याप्रसंगी सिद्धरामेश्वरांच्या जीवनकार्याची माहिती, त्यांनी केलेल्या तलावाची निर्मिती, सामाजिक समरसतेचे प्रतीक असलेले 7 नंदीध्वज, अक्षता सोहळ्याचे छायाचित्र, वैशिष्ट्ये याबाबतची संपूर्ण माहिती दिली. विशेषतः सोलापुरातील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या वैभवात भर टाकणाऱ्या PM मेगा टेक्सटाईल पार्क होण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. सोलापुरात त्यासाठी पोषक वातावरण असल्याने टेक्सटाईल पार्कची निर्मिती व्हावी, तसेच एशियाटिक टेक्सटाईल पार्कची मागणी पूर्ण व्हावी. तसेच सोलापुरातील तरुणांना स्थानिक रोजगार उपलब्ध होण्यासाठी सोलापुरात नवीन उद्योग स्थापन करण्याचीही विनंती केली आहे. राष्ट्रवादी सोडून गेलेल्या महागद्दारांना त्यांची जागा त्यांना दाखवणार, त्यासाठी युवकांनी बूथ यंत्रणा सक्षम करावी असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी महाराष्ट्राभिमान आढावा बैठकीत केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोलापूर शहर जिल्ह्यातील युवकांच्या आढावा बैठकीचे आयोजन शिवस्मारक सभागृहात करण्यात आले होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, अध्यक्ष भारत जाधव, ज्येष्ठ नेते माजी महापौर महेश कोठे, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, शहराध्यक्ष अक्षय वागसे, कार्याध्यक्ष सरफराज शेख, नगरसेवक तौफिक शेख, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, युवराज सरवदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आढावा घेतला. आगामी निवडणुकांसाठी युवकांनी तयार राहावे, यासाठी बूथ यंत्रणा सक्षम करावी आणि या महागद्दारांना येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवावी असे आवाहन केले.
दरम्यान कार्यक्रमात माजी महापौर महेश कोठे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना युवकांच्या सक्षम हातामध्ये पक्ष आणि संघटना वाढीस लागते, त्यामुळे युवकांनी नेहमीच पक्ष संघटनासाठी तयार राहावे आणि बूथ यंत्रणा सज्ज करावी असे सांगितले. त्याचप्रमाणे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी देखील आपले मौलिक विचार मांडत सदैवपणे युवकांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. दरम्यान प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी नाव न घेताच गद्दार बनलेल्या स्वार्थी बड्या नेत्याला टोला हाणला. यावेळी येणाऱ्या निवडणुकांसाठी युवकांनी तयार राहावे असे आवाहन देखील मेहबूब शेख यांनी केले. कार्यक्रमात अध्यक्ष अक्षय वाकसे आणि कार्याध्यक्ष सरफराज शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सोलापूर शहर जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. देत होते का नव्हते सगळे गेलेले मंडळी? आता हे किती खोके मिळाले असतील त्यांना? ह्यांची मस्त होती ना, ताकवाटी गुवाहाटी नर्दर ताने ताने पर्यंत घोषणा द्यायचे 50 खोके. आता ह्यांना विचारायला पाहिजे तुम्हाला किती खोके मिळाले. हे विधान भवनाच्या पायऱ्यावर घोषणा देत होते आणि ह्यांना शिंदे गटाला काय म्हणत होते? गद्दार. बरोबर आहे ना? आता हे काय ते गद्दार असते तर हे काय? ही अशी महागद्दाराची टोळी एकत्र झाली, त्यामुळे काळजी करू नका. संकट ज्यावेळी येतं महेशांना त्यावेळेला संधी घेऊन येत. मला महेशांना कोटेंचं देखील कौतुक करायचंय की ज्यावेळेला संकटाच्या काळात ज्या लोकांना सगळं दिलं ते लोक पवार साहेबांना सोडून जात होते, त्यावेळेला महेश अण्णा कोटे सारखे माणसं हे शरद पवार साहेबांच्या साथीला राजकारणात पक्ष फुटायचं काही नवीन नाही. महेश अण्णा मी मराठवाड्यातला आहे, मला इकडचं तुमचं 95 तर सांगता येणार नाही, पण 95 ला ज्यावेळेला शिवसेनेची आणि लाट मराठवाड्यात आली त्यावेळेला 95 मध्ये पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचाच उमेदवार नेहमी निवडून यायचा, म्हणून तिथं कोण उभं राहायला तयार नव्हतं. मग संदीपान भुबरे नावाचे स्लिप बॉय होते कारखान्याचे स्लिप बॉय, कोण तिकीट घ्यायला नाही म्हणून शिवसेनेनं त्या स्लिप बॉयला उमेदवारी दिली आणि लोकांनी त्या स्लिप बॉयला 30-35 हजारांना निवडून आमदार केले. गुलाबराव पाटील जळगावचे ते खरंच पाटप्रिवाले होते, पाणाला चुना लावायचे, आता ते लोकांना चुना लावतात तो भाग वेगळा. पण त्या काळात गुलाबराव पाटलाला उमेदवारी दिली, गुलाबराव पाटील निवडून आले. करत असताना माझ्यावेळेस जेवढे युवक काँग्रेसचे नेते होते ते सगळे मंत्री झाले. म्हणजे युवक काँग्रेस ही संघटना अशी आहे की इथून डायरेक्ट मंत्रीच होतात, म्हणून तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुम्हाला सुद्धा मंत्री होण्याची संधी निश्चित पुढे आहे. कारण मी काम करत असताना आमचे अध्यक्ष त्यावेळेस माणिकराव ठाकरे होते, अशोक चव्हाण साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील किंवा सुनील तटकरे असतील, ही सगळी मंडळी त्यावेळेस आमच्या या बॉडीमध्ये होती. मी सुद्धा जनरल सेक्रेटरी होतो स्टेटचा. आणि युवक काँग्रेसला खरंच महत्व आहे, कारण का तर आपल्याला माहित आहे युवक म्हणजे तरुण, तरुण म्हणजे चालणारा, पुढच्या आणि मागच्या पिढीला दोघांना सोबत घेऊन जाणारा कोण असेल तर तो तरुण. आणि त्यामुळे कुठल्याही पक्षाची संघटना ही तरुणावर अवलंबून असली, युवकांवर अवलंबून असली. युवक म्हणजे त्या पक्षाचा पाठीचा कणा आहे आणि त्यामुळं तो किती पळतो त्याच्यावर त्या पक्षाची संघटना महत्वाची राहते. त्यामुळं युवक काँग्रेसला फार महत्व आहे आणि उगतच नाही जयंत पाटील किंवा शरद पवार साहेबांनी मेहबूब शेख सारख्या एक चांगल्या होणार अतिशय गरीब परिस्थितीतून आलेल्या माणसाला सुद्धा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं. हे पद तसं फार मोठं आहे की आपल्याबरोबर राहतात, आपल्याबरोबर मिक्सअप होतात म्हणून आपल्याला वाटत नाही, परंतु हे पद त्या मानाने फार मोठं आहे. एका मंत्र्यापेक्षा सुद्धा मोठं पद युवक काँग्रेसचं पद आहे आणि या पदावर काम करत असताना मेहबूब शेख यांची माझी जशी 1-1.5-2 वर्षापूर्वी ओळख झाली, मी पाहतोय की प्रत्येकाचे प्रश्न, प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्न घेऊन त्या त्या मंत्र्याकडे जाणं, ते सोडवणं, जे जे कार्यकर्ते कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये काही सूचना करतात त्या सर्व सूचनांचं पत्र त्या त्या खात्यावर जाणं, हे सातत्याने मंत्रालयामध्ये त्यांनी करत असताना मी डोळ्यांनी पाहिलं. असा हा युवक
की ज्यांनी खरंच खालच्या तळागाळापर्यंत युवक काँग्रेस काय असायला पाहिजे हे तर जाण ठेवून त्यांनी ते काम करत असताना आपल्याला सगळ्यांना पाहायला किल्ल्यामध्ये कार्यकारिणी केली त्यांच्यानुसार त्यांच्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक वजेष्ठ नेते सुद्धा आपल्या पक्षाला सोडून गेले त्यांच्या कारभाराला कंटाळून अशा लोकांना आपण एवढं पदं दिली हे सगळं करत असताना 2019 विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा त्यांना उमेदवारी आपण दिली नाही आणि तिथं स्थानिक क्षेत्राला आपण पाठिंबा देतो दरवेळेस त्यांना आपण पाठिंबा दिला त्यामुळं त्यांनी त्यावेळेस शिवसेनेबरोबर जाण्याची भूमिका घेतली आणि पवार साहेबांच्या कृपेने जर आपण सत्तेत जर येऊ शकलो नसतो तर त्यावेळेस जर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असता पण पवार साहेबांच्या कृपेने आपण सत्तेत आलो आणि त्यानंतरही आपल्या पक्षाने त्या मोठं मन दाखवून त्यांना उपाध्यक्ष केलं पण अशा व्यक्ती कधीच कोणाची नसते हे पक्षाला सुद्धा आता कळालं की जे लाभासाठी जे तुमच्याकडे फक्त स्वार्थासाठी येतात त्यांना पक्षाने दिलं भरभरून पण आज ते तुमचे कधीच राहिले नाहीत आज ते विरोधामध्ये गेले आपल्या पण भाई येणारा काळ हा विश्वासू निष्ठावंतांचा काळ आहे आपण निष्ठेने काम करता आपण जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेबांच्याबद्दल एक वाक्य आहे पवार साहेबांचं की मराठी मला विचारलं अण्णांच्या बाबतीत की ह्या व्यक्तीला आपल्याला घ्यायचं मी पहिल्यांदा म्हणलं साहेब पहिल्यांदा घ्या मी अध्यक्ष पदाच राजीनामा देऊ त्यांना अध्यक्ष करा निश्चितच राष्ट्रवादी पक्षाला योगदान होईल साहेब माझ्या तोंडाकडे बघू लागले आणि म्हणाले अध्यक्ष तुम्हीच राहा त्यांना आपण निवडणुकीचा संपूर्ण अधिकार देऊ त्यांना तुम्ही साथ द्या तेव्हापासून अण्णांना मी कधीही विरोध केलेला नाहीये आणि अण्णा जे सांगतील त्याच पद्धतीनं मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी महापालिकेची बेधडक कारवाई सुरूच असून 8 कोटींच्या थकबाकीपोटी रेल्वे प्रशासनाच्या मिळकतीवर कारवाई करत विविध ठिकाणी 5 गाळ्यांसह 1 कार्यालयास सील ठोकले तर उत्तर कसब्यातील 9 नळ कनेक्शन तोडले. महापालिका प्रशासनाने धडक मोहिमेअंतर्गत 8 कोटी रुपयांच्या मिळकतकर थकबाकीपोटी रेल्वे प्रशासनाच्या मिळकतीवरील नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई केली आहे. यासह शहरातील विविध ठिकाणच्या मिळकतदारांच्या थकबाकीपोटी 5 गाळे 1 कार्यालय सील करण्यात आले आहे. उत्तर कसबा पेठेतील 6 मिळकतदारांवर नळबंद कारवाई करण्यात आली आहे. उत्तर कसब्यातील गवंडी गल्ली येथील 3 सार्वजनिक नळ बंद करण्यात आले आहेत अशी माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोखरे यांनी दिली. सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेलियुगले यांच्या आदेशानुसार महापालिका उपायुक्त आशिष लोखरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकतकर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांद्वारे थकबाकीदारांच्या मिळकती सीलबंद आणि नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई मोहीम राबवण्यात येत आहे. शहरात दिवसभरात रेल्वे लाईन विजापूर रोड सोरेगाव होडगी रोड औद्योगिक वसाहत मंत्री चंडक विहार यासह उत्तर कसबा परिसरात कारवाईची मोहीम राबवण्यात आली. सोलापूर रेल्वे विभागाच्या शहरात 215 मिळकती आहेत. रेल्वे प्रशासनाकडे 22 कोटी रुपये थकबाकी आहे. अभय योजना लागू केल्याने 22 कोटींपैकी दंड शास्ती व व्याज असे 14 कोटी रुपयांची रक्कम माफ होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला 8 कोटी रुपये थकबाकी भरणे आवश्यक आहे. या थकबाकीपोटी आज मंगळवारी दुपारी महापालिका प्रशासनाने रेल्वे प्रशासन मिळकतीवरील नळ कनेक्शन तोडले. दरम्यान रेल्वे प्रशासनाने 8 दिवसांची मुदत मागितली मात्र मुदत देण्यास महापालिका प्रशासनाने नकार दर्शवला आहे. दरम्यान मंगळवारी महापालिका मिळकतकर वसुली पथकाने रेल्वे प्रशासनाच्या मिळकतीवर नळबंद कारवाई केली. दरम्यान विजापूर रोड सोरेगाव हद्दीतील पार्वतीबाई इतर मागास महिला सार्वजनिक वाचनालय यांचे 3 गाळे थकबाकीपोटी सील करण्यात आले. याच परिसरातील भोजराज शामराव पवार यांच्या कुबेर चेंबर येथील 1 दुकान गाळा सील केला आहे. औद्योगिक वसाहत होडगी रोड येथील स्टार एंटरप्राईज यांचा 1 गाळा व कार्यालय सील केले आहे. सोरेगाव हद्दीतील मंत्री चंडक विहार येथील असे 3 मिळकतदारांची थकबाकी भरून कारवाई टाळली. उत्तर कसबा येथील 6 मिळकतीवरील नळ कनेक्शन तोडण्यात आले आहे. त्याचबरोबर उत्तर कसबा गवंडी गल्ली येथील 3 सार्वजनिक नळही बंद करण्यात आले आहेत. सोलापूर शहरात कारवाईची मोहीम कर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर सहाय्यक कर संकलन अधिकारी प्रदीप करणकोट श्रीनिवास लिंगराज चन्नप्पा म्हेत्रे विजयकुमार कर्ली नितीन परदेशी अमोल पवार जयवंत फुटाणे दिलीप भोसले वसुली लिपिक इंगवले यांच्या पथकाकडून राबवण्यात आली.
शासकीय योजना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्राहक दिन कार्यक्रम हा एक उत्तम व्यासपीठ असल्याचे मत जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी व्यक्त केले. शासकीय योजनांविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करणे, ग्राहकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवणे तसेच ग्राहकांना आपल्या हक्काबाबत जागरूक करण्यासाठी ग्राहक दिन कार्यक्रम उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे मत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी व्यक्त केले. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय सोलापूर येथे राष्ट्रीय ग्राहक दिन नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे, सहाय्यक आयुक्त अन्न जिंतूरकर, कार्यकारी अभियंता रमेश राठोड, आशिष मेहता, उपप्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक शाखा, BSNL, राज्य परिवहन विभाग, कृषी विभाग यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यंदा शासकीय सुट्टी असल्याने 24 ऐवजी ग्राहक दिन मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी बहुउद्देशीय सभागृह जुने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षीची संकल्पना ग्राहक आयोगातील प्रकरणे प्रभावीपणे निकाली काढणे ही आहे. या संकल्पनेवर ग्राहकांची जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना असल्याचे सरडे यांनी सांगितले. संबंधित सर्व विभागांनी त्यांच्या विभागाशी संबंधित योजनांची माहिती स्टॉल मांडून नागरिकांना उपलब्ध करून द्यावी तसेच योजनांमध्ये साम्य असलेले स्टॉल शेजारी ठेवण्याच्या सूचना सरडे यांनी दिल्या. यावेळी बैठकीत प्रत्येक विभागाच्या समस्या व नवीन संकल्पना जाणून घेतल्या. जिल्हास्तरीय ग्राहक दिन यशस्वी करण्यासाठी नवीन संकल्पनांचे अवलोकनही करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेर अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी केले आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांचे प्रक्षेत्र भेट राज्याबाहेर हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी केले आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील फलोत्पादन शेतकऱ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतूने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी हाताळणी शेत स्तरावर करावयाची प्रक्रिया, उद्योग स्थापन करणे, फलोत्पादन विपणन व्यवस्थेबाबतचा अभ्यास करणे, आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करून देणे व या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतःची व त्याचबरोबर समूहाची फलोत्पादन विषयक शेती उन्नत करणे या बाबींसाठी शेतकऱ्यांचे राज्याबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात फळबाग, भाजीपाला व फुले लागवड, विदेशी फळपीक लागवड, आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेता येईल शिवाय इतर महत्वाच्या बाबींचाही समावेश आहे. फळबाग लागवड, भाजीपाला लागवड, फुले लागवड करणाऱ्या शेडनेट गृह व हरितगृह उभारणी, फळ प्रक्रिया इत्यादींबाबत प्रशिक्षण घेण्यास इच्छुकांनी असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज 7/12 व 8/17 आधार कार्ड व छायाचित्रासह अर्ज करावा असे आवाहन राजकुमार मोरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांनी केले आहे. सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या ऋतुजा भोसले, मधुरिमा सावंत, सहजा यमलापल्ली, श्रीवल्ली रश्मिका भामीदीप्ती यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या वतीने आयोजित MSLTA सहकार्याने आयोजित केलेल्या MSLTA SDLTA $25,000 महिला ITF प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत ऋतुजा भोसले, मधुरिमा सावंत, सहजा यमलापल्ली, श्रीवल्ली रश्मिका भामीदीप्ती या भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सोलापूरच्या MSLTA टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरू झालेल्या या स्पर्धेत एकेरीत बेलारुसच्या विकी व्हॅन डिपीर हिदे जपानच्या चौथ्या मानांकित अयानो शिमिझूचा 6-2 6-2 असा सहज पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या मधुरिमा सावंतने सौम्या विकचा 6-2 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. 5व्या मानांकित ऋतुजा भोसले हिने श्राव्य शिवानी चिलकलापुडीचा 3-6 6-4 6-1 असा 3 सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून दुसरी फेरी गाठली. 7व्या मानांकित सहज यमलापल्लीने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या स्मृती भसिनचे आव्हान 6-2 6-2 असे संपुष्टात आणले. भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदीप्तीने जपानच्या मिसाकी मत्सुदाला 6-2 6-1 असे पराभूत केले. लातवियाच्या 6व्या मानांकित डायना मार्सी चिवेकाने जपानच्या होनोका कोबायाशीचा
6-2, 2-6, 6-4 असा पराभव करून आगे कूच केली. अव्वल मानांकित रशियाच्या मारिया तिमोफिवाने क्वालिफायर भारताच्या हुमेरा बहरामुसचा 6-4, 6-1 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. रशियाच्या डारिया कोडाशोवा हिने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या डेन्मार्कच्या एलेना जमशिदीचा 6-1, 6-3 असा पराभव केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहर जिल्ह्यातील मुळेगाव तांडा, बक्षी हिप्परगा तांडा, सेवालाल नगर, मार्डी या हातभट्टी ठिकाणांवर टाकलेल्या धाडीत 9 गुन्ह्यात 450 लिटर हातभट्टी दारूसह 5,31,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा व बक्षी हिप्परगा तांडा या ठिकाणी पहाटेच्या सुमारास टाकलेल्या धाडीत 4 गुन्हे नोंदवण्यात आले. अंधाराचा फायदा घेऊन हातभट्टी ठिकाणाहून आरोपी फरार झाले असून या कारवाईत 14,200 लिटर रसायनासह 3,32,600 रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाने जप्त केला आहे. याच मोहिमेदरम्यान निरीक्षक भरारी पथक सुनील कदम यांच्या पथकाने सेवालाल नगर तांडा मार्डी तालुका उत्तर सोलापूर येथील पंडित नारायण वडजे यांच्या घरातून एका प्लॅस्टिक बॅरलमध्ये साठवून ठेवलेली 100 लिटर हातभट्टी दारू जप्त करून गुन्हा नोंदवला. सदर आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. तसेच निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे यांच्या पथकाने पिंटू भिलू वडजे राहणार सेवालाल नगर मार्डी तालुका उत्तर सोलापूरमध्ये राहत्या घरातून रबरी ट्यूब व प्लास्टिक बॅरलमध्ये साठवून ठेवलेली 200 लिटर हातभट्टी दारू व 11 प्लास्टिक पोत्यांमध्ये साठवून ठेवलेली गुळ पावडर असा 23,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यातील आरोपी पिंटू वडजे हा फरार असून त्याचाही शोध सुरू आहे. दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव यांच्या पथकाने सेवालाल नगर तांडाच्या दक्षिणेस सरकारी ओढ्याच्या काठी असलेल्या विहिरीजवळ अमोल चित्रसेन राठोड हा इसम हातभट्टी दारू गाळत असल्याचे आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या ताब्यातून 1,750 लिटर रसायन व इतर साहित्य असा 40,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी मिसाळ वस्तीच्या उत्तरेस विहिरीच्या बाजूला सेवालाल नगर येथे 2 हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून 1,850 लिटर रसायन व 150 लिटर हातभट्टी दारूसह 2 मोटरसायकली असा 1,29,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर, निरीक्षक सदानंद मस्कारे, दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ, कृष्णा सुळे, अक्षय भरते, रोहिणी गुरव, शिवकुमार कांबळे, सुरेश झगडे, मानसी वाघ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, सलीम शेख, जवान किरण खंदारे, शोएब बेगमपुरे, प्रशांत इंगोले, चेतन वनगुंटी, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, अण्णा करचे, आनंदराव देशवंत, योगिराज तोगी, अशोक माळी, वाहन चालक रशीद शेख, संजय नवले, दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली. अरे दोघ दोघ धरा ना पोटे. लक्ष द्यायला मग कधी काढला लाईट मग कधी काढला शेवटचा तेवढंच एवढं घे म्हणून आता काढ फोटो काढायचा.
अक्कलकोट स्टेशन येथील जिल्हा परिषद मराठी शाळा यांच्या शालेय व्यवस्थापन समितीची मुदत संपल्याने नवीन समितीच्या अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली. या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विजय गायकवाड तर उपाध्यक्षपदी संतोषकुमार राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नुकतीच शासन परिपत्रकाप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्यासाठी शाळेतील सर्व पालकांना पत्र दिले होते. त्याप्रमाणे सर्व पालकांना शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठनबाबत माहिती देऊन इयत्तानिहाय संवर्गनिहाय पालकांची निवड करण्यात आली. निवड केलेल्या पालकांमधून अध्यक्षपदासाठी विजय गायकवाड तर उपाध्यक्षपदासाठी संतोषकुमार राठोड यांची निवड मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व पालकांच्या सर्वानुमते बिनविरोध प्रक्रिया पार पडली. सचिव शोभा मेत्रे, शिक्षणतज्ञ लक्ष्मण चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रियांका चव्हाण, शिक्षक सदस्य प्रकाश कोळी, रवींद्र गालिंदे, श्वेता राठोड, सविता राठोड, गौरीशंकर नंदिकोल, धनश्री चव्हाण, रश्मी कोष्टी, हिना मुजावर, शिक्षणा भालेराव, ज्योती कदम या सर्वांची निवड करण्यात आली. यावेळी भीमाशंकर तोरणगी, महादेव चव्हाण, प्रकाश शहा, रमेश बिराजदार, सचिन राठोड, अमरीश राठोड, हणमंत कापसे, आयुब शेख, बाबा मुल्ला आदी उपस्थित होते. तुळजा भवानी देवीचे पुरातन आणि मौल्यवान सोने चांदीचे अलंकार चोरणाऱ्यावर अखेर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तुळजा भवानी देवीचे पुरातन व मौल्यवान सोन्या चांदीचे अलंकार चोरणाऱ्यांवर अखेर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशाने 4 महंतांसह 7 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कलम 420, 406, 409, 381 व 34 IPC नुसार तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास करण्यासाठी SIT चे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थापना केली असून DYSP दर्जाचा अधिकारी तपास करणार आहे. उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या 16 सदस्य असलेल्या चौकशी समितीने केलेल्या तपासणीत चांदीचा मुकुट, त्रिशूळ, प्रभावळ, धुपारती यांच्यासह अनेक चांदीच्या व सोन्याच्या वस्तू गायब असल्याचे समोर आले आहे. अनेक वर्षांपासून तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या पुरातन दागिन्यांची मोजदाद झाली नव्हती. ती मोजदाद जिल्हाधिकारी यांनी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या मोजदादीमध्ये अनेक मौल्यवान अलंकार सोन्या चांदीच्या वस्तू गहाळ झाल्याचे समोर आले आहे. या गहाळ वस्तूंची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले होते. त्याप्रमाणे तहसीलदार सोमनाथ माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोने चांदीच्या प्रकरणामध्ये नेमकी आपल्याकडे काय तक्रार झाली होती, कलम कुठली आहेत आणि आरोपी कोण आहेत? ते तुळजापूर मंदिरचं दागिनेमध्ये कलेक्टर साहेबांनी एक कमिटी स्थापन केले होते. हे कमिटीचा रिपोर्ट 6 महिन्यापासून त्यांचं मोजणी वगैरे प्रक्रिया चालू होतं. ह्याचा रिपोर्ट आम्हाला 2 दिवस पहिले ते प्राप्त झालं होतं. ह्याच्यामध्ये आणखी काही क्वेरी होतं, ते क्वेरी अनुसार आम्ही आणि कलेक्टर साहेबांनी ते परत चर्चा करून ह्याच्यामध्ये कोणाचं जबाबदारी होतं आणि ते दागिने ठेवण्याचं जबाबदारी कोणाकोणाचं होतं ते सगळं कमिटीने रिपोर्ट दिल्यानंतर आम्ही काल रात्री गुन्हा तुळजापूर पोलीस स्टेशनला दाखल केले. ह्याच्यामध्ये 420, 419 आणि असं वेगळं सेक्शन्स आम्ही लावून गुन्हा दाखल केले. ह्याच्यामध्ये जे महंत आहे, खास करून जे 3 महंत आहे त्यांचं आरोपीचं लिस्टमध्ये नाव आहे. ह्याच्यामध्ये हेच प्रकार होतं की जे दागिने मंदिरमध्ये जे 3 प्रकारचे असतात, एक तर जे भाविक मुदखेड शहरात संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मुदखेड शहरात 20 डिसेंबर रोजी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या 67व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शहरातील नांदेड रोडवरील असलेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबा चौक या ठिकाणी गाडगेबाबा यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून पुष्पधूप दीप व पूजा करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले धोबी समाजाचे तालुका अध्यक्ष संतोष सावंत, खंडू धोगडे, गजानन सावंत, विनोद वाघमारे, माधव आसकुलकर तसेच माधव कदम, कैलास गोडसे, गोविंद गोपनपल्ले, कानोबा बिस्मिल्ले, नागोराव चिलवंतवार, डॉक्टर शिरफुले, बप्पू सोमटक्के, कैलाश चंद्रे, राहुल चौदंते, मोहम्मद बुराण, रमेश बोडके, देविदास बोंडले, संतोष गाडे, ऋषिकेश पारवेकर, मुजीब पठाण, पिंटू चिलवंतकर, गजानन कमळे, जय राजवाडीकर, अमोल आबादार, लव पाटील गंडरस यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव व धोबी समाजातील युवकांची उपस्थिती होती. वाशी जिल्हा धाराशिव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
वाशी जिल्हा धाराशिव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा 19 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. विद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये SSC परीक्षा, पूर्व प्राथमिक, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा, NMSS परीक्षा व विविध क्रीडा स्पर्धात भरघोस यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ BY यादव यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच प्रियांका प्रशांत छेडे, शिवाजी फाटक उपशिक्षणाधिकारी धाराशिव, भारत बन गट शिक्षणाधिकारी वाशी, विजयाताई गायकवाड नगराध्यक्ष, अरुण देबडवाड, जयकुमार शितोळे खजिनदार, प्राचार्य चंद्रकांत मोरे, शाळा व्यवस्था समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब चेडे, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष शिवशंकर चौधरी, मुख्याध्यापिका SV गाडवे, बळीराम जगताप, सुरेश गाडवे, बापू कदम, संतोष माने, मुख्याध्यापक बालसंस्कार आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत, तसेच गुणवंत विद्यार्थी, पालक, माता यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. प्रथम अध्यक्ष व सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेची पूजा करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वाशीच्या दानशूर व्यक्तीच्या कडून कोणत्या परीक्षेत कोणत्या विषयात उत्तीर्ण झाले त्यांची नावे वाचून करून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आली. सर्वात जास्त बक्षीस श्रेयस राऊत या विद्यार्थ्याला मिळाले. त्यानंतर सायकल बक्षीस मिळाली, 1000 रुपये बक्षीस मिळाले. सुरुवातीस मुख्याध्यापिका गाढवे यांनी प्रास्ताविक केले, नंतर विद्यार्थी व पालकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी बन, उपशिक्षणाधिकारी फाटक, अध्यक्ष डॉ BY यादव यांचे मार्गदर्शन झाले. एकंदरीत 4 तास कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. वाशी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारानिमित्त आपल्याच शाखेचे, आपल्याच संस्थेचे माजी विद्यार्थी आदरणीय पाठक साहेब, बन साहेब या गावचे नगराध्यक्ष, त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ मंडळी, स्टेजवर असलेले सर्व सन्माननीय मंडळी आणि संस्थेचे खजिनदार रेवडकर सर, मोरे सर, या विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि पालक, तुम्हा सर्वांचं संस्थेच्या वतीनं अभिनंदन करण्याच्या विचारानं मी या ठिकाणी आहे आलेलो आहे. वास्तविक पाहता वाशीची शिक्षणाची जी परंपरा आहे ती अनेक वर्षापासून आहे. ही आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसली हे पाहिल्यानंतर खूप मोठा आनंद वाटला. आणि त्याचबरोबर वाशीमध्ये ज्या ज्या वेळेला मी आतापर्यंत आलो त्यावेळेसचे अनेक मंडळी आनंदानं या कार्यक्रमात हजर राहणारे ते मंडळी आज या ठिकाणी दिसत नाही, त्याचंही मनामध्ये थोडंसं दुःख आहे. ज्या मंडळींनी हे शिक्षणाचं रोपटं लावलं, मामासाहेबांना मदत केली, त्या सर्व वाशिकारांचं मी या ठिकाणी संस्थेच्या वतीनं आभार मानतो. विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत तुम्हाला अनेक वक्त्यांनी, आतापर्यंतच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्याकडून एकच अपेक्षा नेहमीच सर्व कार्यक्रमामध्ये व्यक्त केलेली असते की आपण आयुष्यामध्ये चाचपिडत न राहता आपण मोठं आपल्या मनामध्ये ध्येय ठेवलं पाहिजे. ते ध्येय ठेवण्यासाठी चिकाटीनं अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी काय काय करायला पाहिजे ते आदरणीय पाठक साहेब, बन साहेब यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर दररोज तुमचे सर्व वर्गातील शिक्षक तुम्हाला सांगत आहेत, तेव्हा या सर्वांचं. जिंतूर अखिल भारतीय मराठी पत्रकार संघात सत्कार समारंभ संपन्न झाला. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या जिंतूर अध्यक्षपदी शेख शकील यांची निवड, तर कार्याध्यक्षपदी बालाजी शिंदे, सचिवपदी ज्ञानेश्वर रोकडे, उपाध्यक्ष रामप्रसाद कंठाळे व एजाजभाई निषादभाई शेख, मौलाना सिराज सिद्दीकी, रियाज चाऊस, रफिक तांबोळी यांची निवड झाल्याबद्दल
नूतन कार्यकारिणीचा गणेश काजळे पाटील तालुका अध्यक्ष काँग्रेस यांच्या वतीने गणेश काजळे यांच्या निवासस्थानी सर्व पत्रकारांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी महेश सांगळे, राजाभाऊ शिंदे, माजी तालुका अध्यक्ष पत्रकार संघाचे शहजाद पठाण व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंडा तालुक्यातील 72 ग्रामपंचायतींचे शिपाई, पाणी पुरवठा कर्मचारी असे 125 कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. परंडा तालुक्यातील 72 ग्रामपंचायतींचे शिपाई, पाणी पुरवठा कर्मचारी असे 125 कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन परंडा पंचायत समिती कार्यालयासमोर दिनांक 18 डिसेंबर पासून सुरू करण्यात आले होते. 20 डिसेंबर पर्यंत ते सुरू होते. परिणामी ग्रामीण भागातील पाणी पुरवठा व स्वच्छतेचा प्रश्न आवासून उभा राहणार आहे. आज मोर्चाद्वारे हलगी वाजवत व घोषणाबाजी करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी सुरू करणे, उपदान लागू करणे, वेतन लागू करणे, भविष्य निर्वाह निधीची रक्कम या कार्यालयात किमान वेतन लागू करणे व वेतनासाठी वसुलीची अट रद्द, सुधारणा करणे, जिल्हा परिषद सेवेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून एकूण रिक्त पदाच्या 10% वर्ग 3 व 4 पदावर नियुक्ती करणे, ऑगस्ट 2020 ते 2022 पर्यंत थकीत वेतन तात्काळ अदा करणे, 25 एप्रिल 2007 पासूनचा राहणीमान भत्ता अदा करणे आदी मागण्यांसाठी तालुक्यातील 72 ग्रामपंचायतींचे शिपाई बसले होते. यावेळी गोकुळ वाघमोडे अध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी संघटना परंडा तालुका, गणेशगिरी उपाध्यक्ष राजाराम जाधव, सचिव सुहास खराडे, लक्ष्मण उकरडे, दशरथ यशवंत, गणेश राऊत, श्याम मसलकर यांच्यासह संबंधित कर्मचारी उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे हेडलाईन्सची. अक्षता सोहळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण. खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी पंतप्रधान कार्यालयात भेट घेत गड्डा यात्रेचे दिले निमंत्रण. थकबाकीपोटी महापालिकेची बेधडक कारवाई. 8 कोटींच्या थकबाकीपोटी रेल्वे प्रशासनाच्या मिळकतीवर कारवाई. विविध ठिकाणी 5 गाळे एका कार्यालयास ठोकले सील. उत्तर कसब्यातील 9 नळ कनेक्शन तोडले. राष्ट्रवादी सोडून गेलेल्या महागद्दारांना त्यांची जागा दाखवणार. आगामी निवडणुकांसाठी युवकांनी बूथ यंत्रणा सक्षम करावी. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आढावा बैठकीत दिल्या सूचना. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्ट्यांवर छापे. शहर जिल्ह्यात 9 गुन्ह्यात 5.25 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सत्याचा अचूक वेध, वृत्तवेध. नमस्कार.